कोरोनानंतर आता एच थ्री अँड टू इन्फ्लुएन्झाचा धोका वाढतोय देशभरात सध्या जीव घेणा एच थ्री अँड टू व्हायरसनं हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे पिंपरी मध्ये या व्हायरसमुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होते आता राज्यात या व्हायरस मुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन वर पोहोचलाय सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात एच टी एन टू चा संसर्ग वाढताना दिसतोय मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत मार्च महिन्यातल्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये मुंबईत या विषाणूचे बावन्न रुग्ण आढळलेत तर दोन रुग्णांचा मृत्यूही झालाय यातला एक रुग्ण अहमदनगरचा तर दुसरा नागपूर इथलाय कोरोनाप्रमाणेच एच थ्री एन टू इन्फ्लुएनझाची लक्षणंही सर्दी खोकला ताप आदी असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे या लक्षणांवरून राज्यातील अनेक रुग्णालयात रुग्ण दाखल झालेत कोरोनाप्रमाणेच एच थ्री एन टू इन्फ्लुएनझाचा सर्वाधिक धोका लहान मुलं गर्भवती महिला आणि ज्येष्ठांना म्हणजेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना या संसर्गाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जातंय एच थ्री इन टू इन्फ्लुएन्झाच्या संसर्गामुळे राज्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय तर मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढलीये देशातही रुग्णांची झपाट्याने वाढ होते त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणं मास्क वापरणं सॅनिटायझरचा वापर करणं आदी संसर्ग प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येते एच थ्री एन टू इन्फ्लुएन्झाची लक्षणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया लहान मुलांना तीव्रता पोटदुखी मळमळ उलटा खोकला सर्दी कफ न निघणे आदी लक्षणं जाणवल्यास त्वरित बालरोग तज्ञांकडे उपचारासाठी घेऊन जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे तसंच काही बाल रुग्णांमध्ये निमोनियाचीही लक्षणं आढळत आहेत तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असणं खोकला सर्दी जास्त कफ अंगदुखी डोकेदुखी ब्रॉन्कायटिस आदी लक्षणं गर्भवती महिलांना जाणवत असली तर त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच प्रौढांमध्ये छाती गच्च वाटणे तीन दिवसांपेक्षा जास्त खोकला जुलाब मळमळ डोकेदुखी अशक्तपणा आदी लक्षणं दिसता आणि वृद्धांच्या फुफ्फुसात त्रास होत असेल तर त्यांनी त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा एच थ्री अँड टू इन्फ्लुएन्झावर नेमके उपाय काय आहेत हे आपण जाणून घेऊया सामाजिक अंतर राखणं मास्क वापरणं सॅनिटायझरचा वापर करून कोरोनावर प्रतिबंध करण्यात आला लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोनावर आळा घालता आला त्या पद्धतीनं एच थ्री अँड टू इन्फ्लुएन्झाचा संसर्ग रोखण्यासाठी याच नियमांचं पालन करणं गरजेचं आहे तसंच लहान मुलांचे संसर्ग लसीकरण त्वरित करून घेण्याचं आवाहन बालरोग तज्ञांकडून करण्यात येते राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता एच एन टू विषाणूचा धोका हा वाढलाय या विषाणूमुळे आता राज्यात तिघांचा मृत्यूही झालाय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज आरोग्य विभागाशी बैठक बोलवली असून यामध्ये मास्क सक्ती विषयाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे